नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी इन्सायडर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारा एक सराव प्रश्नसंच अभ्यासणार आहोत आणि हा जो सराव प्रश्नसंच आहे हा फक्त आपलं रिव्हिजन असणार आहे तर पहा यामध्ये आपण दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा या तिन्ही वर्षी जे काही सरळ सेवा भरतीमध्ये जे काही आपल्याला प्रश्न विचारले होते आणि वारंवार नेहमी येणारे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण घेत आहोत तसेच मित्रांनो यामध्ये पहा दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस या दोन वर्षाच्या चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्सवरती देखील आपण प्रश्न घेत आहोत ही हा जो प्रश्न संच आहे हा आपला मॉकटेस्ट पद्धतीने घेण्यात येत आहे पहा मॉकटेस्टमध्ये तुम्हाला प्रश्न विचारल्याच्या नंतर तीन ते पाच सेकंदमध्ये आपण कमेंट करून उत्तर द्यायचं आहे तसेच मित्रांनो आपल्याला पीडीएफ मिळवण्यासाठी पहा या व्हिडिओची जर आपल्याला पीडीएफ मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण पीडीएफ नोट्स मिळवू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे सन एकोणीसशे सत्तावीसच्या बारडोली सत्याग्रहाचे जे नेतृत्व आहे ते खालीलपैकी कोणी केले आहे पहा बारडोलीचा जो सत्याग्रह आहे तो एकोणीसशे सत्तावीसला झाला होता आणि एकोणीसशे सत्तावीसला ला जो सत्याग्रह झाला याचं नेतृत्व कोणी केलेलं आहे आपण कमेंट करून मित्रांनो उत्तर देत रहा हा इतिहासातील महत्त्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे सरदार पटेल यांनी एकोणीसशे सत्तावीसच्या बारडोलीच्या सत्याग्रहाचं नेतृत्व केलेलं आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन आहे पहा विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला आहे पहा विधवा पुनर्विवाह म्हणजे विधवांचा परत विवाह करणारा जो कायदा आहे याला मान्यता कोणी दिली आहे महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लॉर्ड डलहौसी या ब्रिटिश अधिकाऱ्याने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीन आहे पहा माझी जन्मठेप हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाचे पुस्तक आहे माझी जन्मठेप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पुस्तक आणि त्याचे जे लेखक आहेत पहा बुक्स अँड दे रायटर्स यावरील हा महत्वाचा प्रश्न आहे तर माझी जन्मठेप हे पुस्तक कोणत्या क्रांतिकारकाचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजेच वीर सावरकरांचं पुस्तक आहे माझी जन्मठेप पर्याय क्रमांक तीनाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार आहे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या गए। नेमणुका केल्या होत्या तर या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान खालीलपैकी कोण होते पहा शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस त्यांचा राज्याभिषेक झाला म्हणजे ज्यावेळेस त्यांचा राज्याभिषेक होत होता त्यावेळी अष्टप्रधान मंडळाची एक स्थापना केली होती आणि हे जे अष्टप्रधान मंडळ आहे यामधील मुख्य प्रधान होते तर त्या प्रधानाचं नाव काय आहे महत्त्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार मोरो त्रिंबक पिंगळे हे अष्टप्रधान मंडळाचे मुख्य प्रधान होते पर्याय क्रमांक चाराचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच आहे पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे पहा पारस औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन अकोला या जिल्ह्यात आहे पारस औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प प्रश्न क्रमांक सहा आहे राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिग्रह सुरू केले होते पहा राजर्षी शाहू महाराजांनी अनेक वसतिग्रह सुरू केले होते पण यामध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेलं वसतिग्रह कोणतं होतं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मिस क्लार्क वसतिग्रह लक्षात ठेवायचं आहे मिस क्लार्क वसतिग्रह जे आहे ते अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेलं वसतिग्रह आहे आणि याचे संस्थापक आहेत राजर्षी शाहू महाराज पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सात आहे पहा सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली आहे सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झालेली आहे मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे हा जो प्रश्न आहे हा वारंवार वार वार विचारला जाणारा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला इतिहासात हमखास विचारण्यात येत आहे तर पहा सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठराशे त्र्याहत्तर साली सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक आठ आहे स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या शहरामध्ये सर्वधर्म परिषदेत भाषण केलं आहे पहा विवेकानंदांनी सर्वधर्म धर्म परिषदेत भाषण केलेलं आहे पण ते कोणत्या शहरात केलेलं आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शिकागो या शहरामध्ये मित्रांनो कमेंट करत उत्तर देत चालायचं आहे म्हणजेच तुमचा अभ्यास देखील होणार आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे पहा खालीलपैकी कोणाला भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आद्य क्रांतिकारक असं म्हटलं जातं पहा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आद्य क्रांतिकारक कोण आहेत कॉमेंट करून मित्रांनो उत्तर द्यायचं आहे इतिहासावरील महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून देखील ओळखलं जातं पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दहा आहे सर विल्यम वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचं नाव काय आहे पहा सर विल्यम वायली हा जो ब्रिटिश अधिकारी आहे या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या घडवून आणली होती आणि हत्या करणारा क्रांतिकारक खालीलपैकी कोण आहे त्याचं नाव आपल्याला सांगायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार मदनलाल धिंगरा या क्रांतिकारकाने सर विल्यम वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केलेली आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अकरा आहे पहा द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचे लिखाण खालीलपैकी कोणी केलं आहे म्हणजेच या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पहा पुस्तक कोणतं आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक बारा आहे हडप्पा आणि मोहिंजोदडो ही प्राचीन संस्कृतीतील ठिकाणे आज कोणत्या ठिकाणी आहेत पहा म्हणजे आज कोटे आहेत कोणते हडप्पा आणि मोहिंजोदडो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाकिस्तान या देशामध्ये हडप्पा आणि मोहिंजोदडो हे प्राचीन संस्कृतीतील जे ठिकाणे आहेत ते पाकिस्तानमध्ये आहेत पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तेरा आहे इलियड व ओडिसी या महाकाव्यांची निर्मिती कोणी केली आहे पहा इलियड आणि ओडिसी हे जे महाकाव्य आहेत यांची निर्मिती कोणी केलेली आहे महत्वाचा मित्रांनो प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे आणि प्रश्ना या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन होमर याने इलियड आणि ओडिसी हे जे महाकाव्य आहेत याची रचना केलेली आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक खालीलपैकी कोणता आहे पहा मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक कमेंट करून मित्रांनो उत्तर द्यायचं आहे मराठीवरील हा महत्त्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दर्पण हे जे आहे हे मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक आहे हाच प्रश्न मित्रांनो आपल्याला मराठीमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो आणि हाच प्रश्न आपल्याला इतिहासातही विचारला जातो हा महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या गडावर झाला पहा राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा जो झाला तो कोणत्या गडावरती झाला महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता रायगडावर पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सोळा आहे मॅगस्थेनिस या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाज व्यवस्थेने व्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात केलं आहे पहा मॅगस्थेनिस या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील एक समाज व्यवस्थेचं वर्णन केलं आहे त्या पुस्तकाचं नाव काय आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक एक इंडिका या पुस्तकामध्ये मॅगस थेनिस यांनी चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील जी समाज व्यवस्था आहे याचं वर्णन केलेलं आहे इंडिका या पुस्तकामध्ये पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सतरा आहे मराठ्यांचा इतिहास म्हणजेच हिस्ट्री ऑफ मराठा प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला आहे पहा हे जे पुस्तक आहे मराठ्यांचा इतिहास हेच पुस्तक इंग्रजीमध्ये देखील आहे हिस्ट्री ऑफ मराठा पण ते इंग्रजीत प्रथम कोणी ग्रंथबद्ध केलं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन ग्रँड डप यांनी इंग्रजीमध्ये हे पुस्तक सर्वात आधी लिहिलं आहे हिस्ट्री ऑफ मराठा म्हणजेच मराठ्यांचा इतिहास पर्याय क्रमांक तीन अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे पश्चिम बंगाल राज्यात रामकृष्ण मठ याची स्थापना कोणी केली आहे पहा रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली आहे आणि कोठे केली आहे तर केलेली आहे पश्चिम बंगाल राज्यामध्ये पण कोणी केले आहे आपल्याला प्रश्न विचारला आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मठाची स्थापना पश्चिम बंगाल या राज्यामध्ये केलेली आहे पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे मोनालिसा व द लास सपर या अजरामर चित्रकृतींसाठी कोण प्रसिद्ध आहे महत्वाचा प्रश्न आहे म्हणजेच मोनालिसा व द लास सपर हे जे चित्रकृती आहे म्हणजे हे जे चित्र आहेत हे कोणी रेखाटलेले आहेत महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन लिओनार्ड द विन्सी या चित्रकाराने मोनालिसा व द लास्ट सपर ही चित्रकृती काढलेली आहेत पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अठरा आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे पहा मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा प्रश्न इतिहासातील महत्वाचा प्रश्न आहे पहा बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गौतम बुद्ध यांची शिकवण आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय प्रश्न क्रमांक एकवीस आहे सावरकर बंधूंनी नाशिक या ठिकाणी एकोणीसशे चार मध्ये कोणत्या क्रांतिकारक संघटनेची स्थापना केली पहा एकोणीसशे चार मध्ये कोणी सावरकर बंधूंनी कोणत्या ठिकाणी नाशिक या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक चार अभिनव भारत ही जी क्रांतिकारक संघटना आहे ही एकोणीसशे चारमध्ये मध्ये स्थापन केलेली संघटना आहे कोणी केली सावरकर बंधूंनी कोणत्या ठिकाणी नाशिक या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न होता पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक बावीस आहे पेशवे काळात चित्रकामासाठी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या माध्यमांचा वापर केला जात होता पहा कोणत्या काळात पेशवे काळात कशासाठी चित्रकामासाठी आणि कोणत्या माध्यमाचा वापर केला जात होता महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक कापडी पटाचा वापर केला जात होता पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक तेवीस आहे आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले होते पहा आझाद हिंद सेना जी आहे यामध्ये महिला रेजिमेंट जी होती याचं नेतृत्व कोणी केलं होतं महत्वाचा प्रश्न आहे आणि मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लक्ष्मी स्वामीनाथन यांनी महिला रेजिमेंटचं नेतृत्व केलं होतं कशामध्ये आझाद हिंद सेनेमध्ये पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पंचवीस आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन महत्वाचा प्रश्न आहे कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन सतरा सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक सव्वीस आहे पहा प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी कोणती होती पहा प्राचीन भारताची सात वाहन घराणं होतं याची राजधानी कोणती होती महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार श्रीरंगपट्टणम ही जी आहे सातवाहन घराण्याची राजधानी होती पर्याय क्रमांक चार यानंतरचा प्रश्न आहे पहा शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला होता पहा शनिवार वाड्याचं बांधकाम कोणाच्या कारकिर्दीत करण्यात आलेलं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बाजीराव पेशवा यांच्या कारकिर्दीमध्ये शनिवार वाडा हा बांधला होता पर्याय क्रमांक दोन तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबणार आहोत जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या नोकरी इनसाइडर या युट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा तुमच्यासाठी डेली याच पद्धतीने मी प्रश्नोत्तर घेऊन रा येत राहणार आहे आणि हे जे प्रश्न उत्तर आहेत हे आपल्याला सर्व परीक्षेसाठी सर्व सरळ सेवा परीक्षेसाठी महत्वाची नक्की ठरणार आहेत तसेच मित्रांनो जर आपल्याला पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी यावर आपल्याला सर्व करंट अफेअर्स आणि चालू घडामोडी तसेच पहा जे आपले व्हिडिओज आहेत त्याच्या पीडीएफ नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत तर भेटूया पुढच्या एकाशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र